हा अर्थसंकल्प मला वाटतं की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे. खरं तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थहीन अर्थसंकल्प अशीच तुलना याची करावी लागते. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे, विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. जे अशी म्हण आहे की जुन्या कडीला नव्यानं त्याच त्याच योजनांना आम्ही वाढवून वाढवून पुन्हा काही मदत करतो अशा प्रकारचा भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या 5 वर्षात वाढलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव, राज्याचाच विचार केला तर सोयाबीन कापूस हा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली, यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती. परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही. याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वापरली गेली, परंतु महिलांचे सक्षमीकरण मात्र इथे कुठे दिसत नाही. एकीकडे महिलांवरील अत्याचार 5 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही. परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ थुपटून घेण्याचं काम झालं. आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठे ठोसपणे अर्थसंकल्पामध्ये दिसला नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी भरमसाठ वाढते, युवकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन 5.16 मिलियन ची गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते सुद्धा अत्यंत धांदा खोटा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये करदाता जो सामान्य माणूस आहे त्याचा पाकिटमारीचा धंदा यांनी तसाच्या तसा ठेवला, परंतु भांडवलदारांना मात्र या सरकारने पाठीशी घातला आहे. भांडवलदार असतील, कॉर्पोरेट सेक्टरचे काही मित्रमंडळी भाजपचे आहेत, त्यांच्या फायद्यासाठी मात्र 30% वरून 22% कर कमी करण्याचं काम केलंय आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र तिथे कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये आता दिसत नाहीये. एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करते आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे. काय दिलंय? एकीकडे सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या देशाखाली आणलंय किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे. जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली, एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे. काय दिलंय? एकीकडे सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या देशाखाली आणलंय किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे. जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली गरीब म्हणजे बीपीएलच्या यादीतून ही नावं कमी केली गेली असती तर 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची गरज काय पडली? याचाच अर्थ की गरीब आणि श्रीमंताची दरी मोठी वाढती आहे आणि गरीबाची गरीब होत चाललेला आहे आणि गरीबांना आज देशातील 80% लोक 80 कोटी लोक ही गरीब आहेत हेच त्यांच्या सरकारच्या आकडेवारीवरून दिसत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा अंगणवाडीसाठी आशा वर्गासाठी कोटी कोटीची व्यवस्था नाही, पण आम्ही यांच्या पाठीशी उभे आहोत. केवळ बाता करण्याचं काम किंवा त्याला शब्दांचा छल करण्याचं काम आशा वर्करच्या संदर्भात, महिलांच्या अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात, अंगणवाड्यांच्या संदर्भात प्रावधान मला कुठे आम्हाला दिसलं नाही. एकूणच या देशातील सामाजिक जी दरी निर्माण होती आहे, सामाजिक विषमता जी मोठ्या प्रमाणात निर्माण केली जाते त्यावर मात्र हे सांगताना आम्ही सामाजिक न्याय देण्यात हे सरकार गेल्या 10 वर्षांमध्ये यशस्वी झाल्याचा डांगोरा पिटला गेला, पण दुसरीकडे मात्र धार्मिक उन्माद दाखवून या सामाजिक न्यायाची ऐशी तैशीच झाली. परंतु सामाजिक न्याय देत असताना
आदिवासी, दलित, ओबीसी या घटकांचे स्कॉलरशिप कमी करून टाकले. 3 वर्षापासून केंद्र सरकार स्कॉलरशिप देत नाही, याचाच अर्थ स्पष्ट आहे की यांना एक उच्चवर्णीय विशिष्ट लोकांचेही जपासायचं आहे आणि या देशातील वंचित, शोषित, पीडित, ओबीसी, दलित, आदिवासी या सर्वांना मात्र गळा घुटून यांना मारायचं, ठार करायचं आणि वरून सांगायचं आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो हा दिखावा दाखवायचा. एवढंच या अधिवेशन आपल्या अर्थसंकल्पामध्ये आता आपल्याला दिसतोय. मी असं म्हणेन की हे आभासी जे आहे आभासी अर्थसंकल्प आणि अच्छे दिन अर्थमंत्र्याचे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्या अर्थसंकल्पात मांडलंय की ह्या अर्थसंकल्पामधून की आम्ही पुन्हा येऊ असा तो काही गर्विष्ठपणा त्या अर्थसंकल्पामध्ये मांडताना दिसला. जे राज्यातील नेते म्हणत होते आम्ही पुन्हा येऊ आणि ते आले नाही, तसाच हा अर्थसंकल्प आहे.